पवित्र शास्त्र हमाल असा सांगतो जणू एक माणूस मरतो त्या बघ त्यावाला अंग मरतो अन त्यावाला जीव मरत नाही जीव हा वर दोजक मंजार किंवा स्वर्गात जातो त्या म्हणून जीव हा हमेशा त्या ठिकाणी राहतो त्या म्हणून तो सैताना संग दुखा मंजार राहतो दोन जागा हती तरी जीव राहतो त्या म्हणून दोन रस्त हती येसू असा सांगला ह की एक असा मोठा दरवाजा ह अन एक मोठा रस्ता ह एक बर्बादी जावाचा रस्ता ह हैर लोक या रस्ता धरी जात होती असा नानुसा रस्ता अन नानुसा रस्ता ह अन तो आपली जीवनाकडे लिवायचा रस्ता ह थोडूस लोक या रस्ता हती म्हणून या रस्ता धरी चालत राहत हती त्या म्हणून येसू सांगत होता एक रस्ता ह दोस्त आपली जीवनात दोन रस्ते हती एक खराब रस्ता अन एक अव्वल रस्ता हा ध्यान पासून या मोठा रस्ता धरीकन गंजज माणसा चालत होती एक बात ह इतलुसा नानूसा लेखरू त्यालबी मालूम ह की कशी चोरी करवाची तक्रार कशी करवाची कसा राग भरवायचा कसा ऐकवायचा नाही तो डोकरा होतो तरी खराब कामा करत राहतो त्या म्हणून मोठानल्या बाता करत राहतो चोऱ्या करत राहतं खून करत राहतं होती दारू पेत राहतं होती अन खराब बाता करत राहतं होती हे एक बेकार रस्त्यावर चालत राहतं होती या रस्त्याच्या अखिल एक खंबाह सजाह कडे जात होती जो कोणी हा रस्ता धरिकन चालत होती ते कोण बी जिवंत राहत नाही हा एक दुसरा रस्ता ह अन मग एक लहानसा रस्ता ह आफांवर स्वर्गामंझार लिजावाचा तटी स्वर्गामंझार भूत नाही धूक नाही तकलीफ नाही बिमारी नाही तडी मरवाचा नाही तडी काही खराब बात नाही फक्त तडी अव्वल बात ह तडी परमेश्वर आफान देखवासाठी वैखवासाठी तो आपली फिकर करीन मग आफानताल स्वर्गामंझार जावाचा ह तर आफानताल एक रस्ता धरवाचा होना तो रस्ता आफानताल तडी लिकन जाईन येसू म्हणत होता रस्ता खरीबाद जीवन मी छान माकडं युवा बिगर परमेश्वर जोडं कोणाला भी जाता येत नाही त्या म्हणून फक्त येसु ख्रिस्त हा एक रस्ता ह दुसरा कोणताच रस्ता नाही जर तुम्हाला मन होईल आफान स्वर्गात जावाचा ह त्या म्हणून त्यावर भरोसा धरा त्यावाली बात ऐका तुम्हाला त्याची मग जावाचा होणा त्यासारखा राहावाचा होणा त्याच्या म्हणणा ऐकवाल होणा त्याची इबाबत करवाल होणार प्रभु येशू सांगा की आमचा पाप त्याकडं कबूल करवाल होणार तेव्हाच प्रभु येशू अफांताल नजीक लिहीन अन तो अफान मदत करीन, अन आपण मरी भी गेलो तरी तो अफांताल स्वर्गामंजार लीकन जाईन